अकोला रेल्वे स्थानकावर रेल्वे रोको आंदोलन, गीतांजली एक्सप्रेस 2 तास ठेवली थांबवून. दसऱ्यानिमित्त हजारोंच्या संख्येने आंबेडकर अनुयायी नागपूर येथील दीक्षाभूमीवर दर्शनासाठी जात असतात. राज्यातीलच नाही तर यात देशभरातील अनुयायी जातात. हेच आज अनुयायी परतीच्या प्रवासात असताना महाराष्ट्र एक्सप्रेस रद्द झाल्याने त्यांना तेथील प्रशासनाने गीतांजली एक्सप्रेसमध्ये बसवण्यात आल्याचं प्रवासी सांगतात. मात्र ही रेल्वे अकोल्यातील मूर्तिजापूरपर्यंत आल्यावर रेल्वेतील प्रवासी, रेल्वे स्टाफ आणि रेल्वे महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी भीम अनुयायी महिलेला अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप या रेल्वेतील भीम अनुयायांनी केलाय. या सर्वांनी दिलेल्या हीन वागणुकीच्या विरोधात अनुयायांनी अकोला रेल्वे स्थानकावर गीतांजली एक्सप्रेस येताच अनुयायांनी या गीतांजलीला थांबवलं. संबंधितांवर कारवाईची मागणी करत अनुयायांनी तब्बल 2 तास रेल्वे स्थानकावर रेल्वे रोको आंदोलन केलं. अखेर संबंधितांवर कारवाईचे आश्वासन मिळाल्यावर 2 तासांनी गीतांजली एक्सप्रेस पुढील प्रवासासाठी निघाली. आम्ही गाडीत होतो, एसी डब्यामध्ये होतो ना आम्ही, तर तिथून नागपूरमधून चढलो आम्ही एसी डब्यात. तिथं काय नाही, तिथं आलो आम्ही इथून, पण आतमधले लोक बिलाय फोन करून जायत, आम्हाला तकलीफ व्हायली, आम्हाला तकलीफ व्हायली असं म्हणून म्हणून इथं येई ना ऐकलं. आणि आम्हाला इथं एका पोलीसवाल्यानं, एका पोलीसवाल्यानं मला उतरवलं, मी पडले, गाडी खाली जायला आले होते. मग असं कवर आता मला झालं, इथून पुढे असंच करते ना दुसऱ्या बी महिलाला. आम्हाला एसी डबा असू का एसी डबा नसू, 5 दिवस जायचे, 5 दिवस यायचे नागपूरला फ्री पाहिजे, आणि दादरला बी फ्री पाहिजे. आज जे आंबेडकरी अनुयायी नागपूरहून येत होते, तिथली महाराष्ट्र एक्सप्रेस रद्द झाल्यामुळे त्या प्रशासनाने असा निर्णय घेतला की हावडामध्ये यांना सगळ्यांना शिफ्ट करायचं आहे. प्रशासनाच्या निर्णयाप्रमाणे सगळे विमानुयायी याच्यात बसल्यानंतर काही प्रवाशांनी त्यांना अश्लील शिवीगाळ केली. जो मूर्तिजापूरचा स्टाफ होता त्यांनीसुद्धा वाईट पद्धतीने शिवीगाळ केलेली आहे. आणि इथे असलेल्या पोलिसांचे जे कर्मचारी आहेत, त्या प्रामुख्याने महिला पोलीस, त्यांनीसुद्धा अत्यंत वाईट पद्धतीने महिलांशी वर्तन केलेलं आहे. आणि त्यामुळे जे TC आहेत, जे पोलीस कर्मचारी आहेत, त्यांच्यावर आणि ज्या प्रवाशांनी शिवीगाळ केली त्यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे. आता बाळासाहेब आंबेडकरांचा निरोप आहे की सगळ्या भीमानुयायांनी मिरवणुकीत सामील व्हायचं, सभेत सामील व्हायचं. मिरवणूक आणि सभा संपली की पुन्हा आम्ही जाब विचारायसाठी या पोलीस स्टेशनवर येणार आहोत. पोलिसांनी तातडीने ती कार्यवाही करावी अशी अपेक्षा आहे. नाही तर याचे काय परिणाम होतील त्याचं पोलिसांनी समजून घ्यावं. जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा YouTube न्यूज चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट. जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817.